वेलकम टू आपलेस किचन। आज आपण बनवूया पंचामृत। त्यासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून आणि ह्या मी बारीक करून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेले आहेत आणि हे पंचामृत मी बिना दह्याचे बनवणार आहे, दही न वापरता। आणि हे मी तव्यावर बनवत आहे, लोखंडी तवा आहे, त्यावर मी दोन पळी तेल टाकून घेत आहे। तेल गरम झालेले आहे, यावर जिरं आणि मोहरी टाकून घेऊया। व्यवस्थित परतवून घेऊया याला आणि यावर व्यवस्थित तळतळले आहे, यावर आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि ही व्यवस्थित परतवून घेऊया। ही रेसिपी माझी आई बनवायची बिना दह्याचा वापर न करता। हे बघा, अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं धना पावडर वापरू शकतो, नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल। इथे मी धना पावडर टाकून घेते आणि सोबतच हळद पावडर टाकून घेते आणि हे परतवून घेऊया। आणि आपण बारीक केलेल्या मिरच्या यावर टाकून घेऊया। तुमच्याकडे अशा प्रकारे शॉपर नसेल तर तुम्ही कट पण करू शकता ही मिरच्या, आणि ते पण नसेल जमत तर आपण मिक्सरला पण असे जाडसर बारीक करू शकता। पण थोडी मिरच्या आहे जाडसरच ठेवायची आहे आणि हे व्यवस्थित परतवून घेऊया। यामध्ये मीठ टाकून घेऊया, मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे। यामध्ये मिठाचा वापर हा थोडा जास्तच करावा लागते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत झाकून ठेवूया याला। विदर्भ स्पेशल रेसिपी आहे ही, माझ्या आईकडे बनवतात। एक वाफ काढल्यानंतर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे डबल। आमच्याकडे ही पोळ्याला, महालक्ष्म्याला, पित्रामध्ये हे पंचामृत बनवले जाते। इथे थोडी साखर टाकून घेत आहे मी। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि नाही टाकली तरी पण हे पंचामृत खूप छान लागते आणि यामध्ये तिखटपणा खूप कमी राहतो। यामध्ये मी कराळाची बारीक केलेली पूड टाकत आहे। कराळू हे मी भाजून घेतलेले आहे आणि ते मिक्सरला बारीक केलेले आहे आणि ती पावडर ही मी यामध्ये 2 चम्मच वापरली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तव्यावर, थोडंसं दाबून प्रेस करायचं आहे चम्मचनी। हे बघा, मी करून दाखवत आहे अशा प्रकारे आणि साखरेने खूप छान चव येते याची। शक्यतोवर साखरेचा वापर करास तुम्ही। आणि इथे तुम्ही दह्याचा वापर जर करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही इथे दही पण टाकू शकता 1/2 चम्मच, पण मी हे बिना दह्याचं बनवणार आहे। आणि हे पंचामृत 3 ते 4 दिवस राहते, आपण हे बिना पाण्याचं बनवलं त्यामुळे। हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर याला एक वाफ काढून घ्यायची आहे।
कराळाचं पावडर टाकल्यानंतर आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, एका मिनिटानंतर हे अशा प्रकारे तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा। यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे मिक्स करून घ्यायची आहे। लोखंडी तव्यावर ही रेसिपी खूप छान बनते आणि लोखंडी तवा नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण बनवू शकता। हे बघा, तयार आहे आपले पंचामृत बिना दह्याचे। आवडली असेल तर लाईक कमेंट नक्की करा। सोबतच बेलचे बटन प्रेस करा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। थँक्यू।